भारताला स्वातंत्र्य मिळालं मात्र त्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागली देशाच्या फाळणीचं दुःख कधीही विसरता येणार नाही फाळणीमुळे आपले कोट्यवधी बंधू आणि भगिनी विस्थापित झाले तर यामुळे निर्माण झालेला द्वेष आणि हिंसेमध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले अशावेळी आपल्या लोकांनी दिलेला संघर्ष आणि बलिदानाची स्मृती म्हणून चौदा ऑगस्ट हा दिवस फाळणी भयस्मृती दिवस म्हणून पाहिला जाईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलं आहे हा दिवस आपल्याला सामाजिक दरी विसंवादाचं वी विष नष्ट करण्याची आवश्यकता तसंच एकता सामाजिक ऐक्य आणि मानवी सबलीकरण अधिक सुदृढ करण्याची आठवण करून देतो असं त्यांनी म्हटलं आहे